डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवी पताका आणि गळ्यामध्ये भगवे स्कार्फ घालून आज नंदगावमध्ये अनेक कार्यकर्ते जमले होते. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीचा गजर करत नंदगावमध्ये हिंदू धर्मसभा पार पडली. त्यासाठी सरसेनापती संताजी घोरपडे, नरवीर शिवा काशीद यांचे वंशज आणि कट्टर हिंदुत्ववादी नेते उपस्थित होते. भर पावसातही ही हिंदू धर्मसभा उत्साहानं पार पडली. करवीर तालुक्यातील नंदगाव इथं हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगव्या पताका, भगवे ध्वज आणि भगवे स्कार्फ परिधान केलेले सकल हिंदू समाजाचे शेकडो कार्यकर्ते आज नंदगावात एकत्र आले. सरसेनापती संताजी घोरपडे यांचे 13वे वंशज मालोजीराजे राणोजीराजे घोरपडे, नरवीर शिवा काशीद यांचे 13वे वंशज आनंदजी काशीद, तसंच बाळ महाराज राजेंद्र ठाकूर, माजी नगरसेवक राजू दिंडोरले यांची या सभेला विशेष उपस्थिती होती. गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून या सर्वांचं स्वागत केलं. प्रारंभी भगव्या शाली देऊन या मान्यवरांचा सत्कार झाला. हिंदू धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे. हिंदू धर्म म्हणजे आदर्श जीवनशैली आहे. आजवर हिंदू धर्मानं कधीच कुणावर आक्रमण केलं नाही, पण आता हिंदू धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदू समाजानं एकवटणं गरजेचं आहे, असं मालोजीराजे घोरपडे, आनंदजी काशीद, बाळ महाराज राजेंद्र ठाकूर यांनी सांगितलं. या सभेदरम्यान पाऊस सुरू झाला, पण हिंदू समाज बांधवांनी पावसातच सभा पूर्ण केली. हिंदू समाज संघटित व्हावा, हिंदुत्वाचं रक्षण व्हावं, हिंदू देवदेवतांचा आणि महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही, पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदू धर्माला होणारा विरोध सहन केला जाणार नाही, अशा मुद्द्यांवर या धर्मसभेमध्ये चर्चा झाली. यावेळी आयोजक दीपक पाटील, गुरुनाथ पोवार, प्रमोद अतिग्रे, धनाजी पोवार, संदीप पाटील, युवराज वाडकर, मदन चौगले, दीपक कुराडे, नितीन साजणे, वैभव हंसनाळे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.